जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक 23 मार्चला सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अर्थसमितीची जिल्हा परिषदेत बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याबरोबरच 2021-22 अंदाजपत्रकालाही समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय अखर्चित निधी 100% खर्च करण्याच्या सूचनाही सभापती प्रवीण यादव यांनी केल्या. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा 23 मार्चला होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अर्थसमितीची सभा आज पार पडली. आजच्या सभेमध्ये अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक सादर होत असल्यानं आरोग्य, कृषी, शिक्षण यासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचं अर्थसमिती सभापती प्रवीण यादव यांनी सांगितलंय. आजच्या बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाला 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांमधील अखर्चित निधी 31 मार्चपूर्वी 100% खर्च करण्याबाबत सूचना केली. या बैठकीला लेखा आणि वित्ताधिकारी संजय राजमाने, अर्थसमितीचे सदस्य सर्जेराव पाटील यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.